देवेन भारती यांच्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचं पद निर्माण करण्यात आलंय. त्याला मुंबई पोलीस आयुक्तालयात विशेष पोलीस आयुक्त असं म्हटलं जाणार आहे. प्रशासकीय गरज आहे म्हणून हे पद निर्माण करण्यात आलं असं राज्य शासनाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई पोलीस यांच्या अधिपत्याखाली विशेष पोलीस आयुक्त काम करतील असंही सांगण्यात येत आहे. ते पोलीस सह आयुक्तांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी नेमले गेले आहेत असं राज्य सरकार सांगतंय. हे पद यापूर्वी वीज सूत्रधार कंपनीच्या सुरक्षा प्रमुख अशा स्वरूपात होतं, ते आता मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वर्ग करण्यात आलं आहे. मुंबईचे कमिशनर बदलता येत नाही किंवा अडचणी आहे त्याच्यात, म्हणून मग विशेष आयुक्त स्पेशल कमिशनरची पोस्ट निर्माण करून देवेन भारतीने तिथं नेमणूक केलेली आहे. म्हणजे मग एक कमिशनर मुख्यमंत्र्यांचा, दुसरा कमिशनर उपमुख्यमंत्र्यांचा. मग हेच धंदे जर करायचे असेल आणि ऍडमिनिस्ट्रेशनची मोडतोड आपल्या राजकीय हट्टासापोटी आणि राजकीय महत्वाकांक्षापोटी करायची असेल तर प्रत्येक जिल्ह्याला एक ऍडिशनल कलेक्टर वेगळा करून टाका. म्हणजे स्पेशल कलेक्टर, स्पेशल एसपी, स्पेशल तहसीलदार, स्पेशल नायब तहसीलदार, म्हणजे सर्वीकडे दोन सत्ता केंद्र निर्माण होतील.